आमची वडिलोपार्जित जमीन ही 6 एकरच्या दरम्यान होती. त्याच्यानंतर थोड्याथोडा प्रगती करीत 1.25 एकरपर्यंत पोचली. जमिनीचा प्रकार हा भुरकट आणि भुरकटाचा काळसर नाही. या जमिनीत आम्ही पिकं घेताना असं पारंपरिक पद्धतीनेच घ्यायचं, परंतु आम्हाला कोणत्याही बस पिकामध्ये फारसं यशस्वी संपादन होत नव्हतं, कारण पारंपरिक पद्धतीने घेताना फार अडचणी यायच्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण त्याच्यामध्ये आम्हाला कोणत्या प्रकारचं टेक्निक नव्हतं, एक फक्त NPK डोस वापरून पिकं घ्यायचं एवढंच माहिती होतं. मग याच्यातून आम्ही बाबा खर्चापेक्षा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त व्हायचा आमचा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि खर्च जास्त झाल्यानंतर मग आम्ही म्हणायचं शेतीमध्ये काही दम नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. डाळी मिळवल्यानंतर बरेच लोकांचे अनुभव पाहिले, परंतु त्याच्यामध्ये असं अनेक व्यक्ती तितक्या प्रकृती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि सुरुवातीला आम्ही पाटील ज्यावेळेस डाळीम लावलं तेव्हा पाटील बायोटेकचं काही टेक्निक वापरलं नव्हतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. त्याच्यानंतर मग असं अनुभवाने बाबा 2-4 जणांच्या अनुभवाने म्हणजे पाटील बायोटेकचं टेक्निक फार चांगलं आहे अशा पद्धतीचं ऐकल्यानंतर मग आम्ही त्याचा हळूहळू वापर करायला लागलो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. त्याच्यामध्ये पाटील बायोटेकचं कॅलिनेट रिलिजर ह्युमाल ह्या खतांमुळं आम्हाला फार फायदा झाला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि कॅलिनेट रिलिजर हे खतं आम्ही ऊसासाठी फार वापरले. आज आम्ही 10 महिन्यामध्ये ऊस कारखान्याला जाण्यायोग्य झाला पाहिजे, पण प्रत्येक टेक्निक हे पाटील बायोटेकचंच आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. NPK वापरताना एक आमची जी चुकीची पद्धत होती, आम्ही ते खतं झाडाच्या बुंद्याशी टाकायचे, कशाप्रकारे टाकायचे याचे आम्हाला टेक्निक नव्हतं, पण पाटीलबाईची टेक माणसं आमच्या शेतात आले आणि त्यांनी खताचं व्यवस्थापन कसं करावं हे आम्हाला समजून सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे आमच्या पिकांना ते अपटेक करण्यासाठी फार सोपं गेलं, सगळ्यात महत्त्वाचं. आता मी डाळिंब लावल्यानंतर साधारणतः आता 1.5 वर्ष 18 महिन्याचा कालावधी गेलेला आहे. आज माझ्या झाडांवर फळांची संख्या 80 ते 85 नग आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि माझं पहिलेच वर्ष आहे. आज मी 8 दिवसापूर्वी 4 टन माल जागेवर दिलेला आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि जागेवर देताना जे जे व्यापारी आले आणि त्यांनी आमचा बाग पाहिल्यानंतर आहे ना, त्यांनी आम्हाला फक्त टेक्निक विचारलं, तुम्ही असं काय केलं पहिल्या वर्षामध्ये एवढी प्रगती केली, तर आम्ही सांगितलं हे सगळं श्रेय आमचं पाटील बायोटेकला आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि झाडांची आज पोझिशन फांद्यांची संख्यांची आपल्या फळांची फार उत्तम प्रकारे आहे. आणि आम्हाला फक्त खंत एकच वाटती का, जर आम्ही लावल्यानंतर आम्हाला जर पाटील बायोटेकचा संपर्क आला असता तर याच्यापेक्षा आमचं उत्पन्न याच्यापेक्षा आज चांगल्या प्रकारे असते. आज मी माझ्या 1.5 एकर क्षेत्रामध्ये 510 झाडांची लागवड केलेली आहे. आज फळांची संख्या 80 ते 85 नग आहे. पहिलेच वर्ष असल्यानंतर तसे औषधांचा योग्य वापर केल्यामुळे फळांची सेटिंग चांगल्या प्रकारे झाली होती. आणि आज आमचा माल 4 टन तुटलेला आहे पहिल्या याच्यामध्ये, आणि 7 ते 8 टन अजून निघणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आज माझ्या जमिनीत रासायनिक खतांचा आणि औषधांचा खर्च हा 70 ते 75 हजाराच्या दरम्यान झालेला आहे. 510 झाडांचा हा खर्च थोड्याफार प्रमाणात तो ज्यादा झालेला आहे. याचं आमच्याकडून चुकीचं कारण म्हणजे पहिलं आमच्याकडं पाटील बायोटेकचं टेक्निक नव्हतं, इतर आम्ही थोडं धडसोड म्हणजे पहिलंच वर्ष असल्यामुळं ह्या कंपनीचं आणि त्या कंपनीचं, परंतु ज्यापासून पाटील बायोटेकचं टेक्निक वापरलं तोपर्यंत आमच्या खर्चाचाही बचत होत गेली. आणि आज त्या खर्चाच्या मानाने पाहता आमचं उत्पन्न 11 ते 11.5 लाखाच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. मी माझ्या अनुभवावरून मी एकच आपल्या महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांना सांगू शकतो, आपण चांगल्या योग्य पद्धतीने जर टेक्निक घेतलं, सगळ्यात महत्त्वाचं, फार प्रगती करू शकतो. आज माझा पाटील बायोटेकमुळं कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं काढता येईल याची हमी आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे हे पाटील बायोटेकचं उत्पन्न आपलं डाळिंबीपुरतंच मर्यादित नाही. आज माझी 5 एकरचा ऊसाचा प्लॉट आहे आणि मी ऊस तोडणीपासून आत्तापर्यंत पाटील बायोटेकच्यानुसारच त्यांच्या खतांचा वापर केलेला आहे. आणि माझी आज ऊसाची पोझिशन इतर शेतकऱ्यांचा 2 महिन्याच्या अगोदर जो ऊस गेलेला आहे 2 महिन्याचा त्या बरोबरीने माझा ऊस आहे. पहिले जे पिकं घेत होते वडील आजोबा वगैरे ते 30 वर्षापूर्वीपासूनचं जे चालू होतं ते रेग्युलरमध्ये गहू हरभरे टमॅटो कांदे असे भुईमूग वगैरे हे पिकं घेत होते.
नंतर मग 5-6 वर्षापासून शेती करायला सुरुवात केली. पण त्यातल्या त्यात इजून मागचे जे पिकं घेतो त्याच्यात खताचे बाजार जर बघितले तर काही भेटत नव्हतं. जेवढं भांडवल घालायचं तेवढंच उत्पन्न, मजुरी फिटणं मुश्किल होतं. म्हणून काहीतरी बघ डाळिंबाकडे वळालो. त्यातल्या त्यात डाळिंब पिकवायचं तर कसं पद्धतीने पिकवायचं काय तर त्याच्यातलं नॉलेज नाही, तर मग पाटील बायोटेकचा संपर्क साधला. त्यांच्या टेक्निकनुसार डाळिंबाचं नियोजन केलं. साधारणतः 17 ते 18 महिने झाडे आहेत. पहिलंच वर्ष आहे आपलं ते पिकाचं. पहिलंच वर्ष असताना आपण पानगळ न करता नॅचरल धरलं. कमीत कमी 15 ते 16 किलो माल झाडाप्रमाणे उतरू राहिला आहे. माझा जो हा प्लॉट आहे तर याच्यात साधारणतः 425 झाडं लावलेली आहे. 45-50 गुंठ्याच्या आसपास आहे. तर पूर्ण मुरुम आणि माती मिक्स असलेलं राणे बाकीचं जे लागवडीचं अंतर जे आहे ते 8-12 वरती आहे. त्यानंतर बाकीचे जे प्लॉट आहे त्याच्यात आरक्ता पण केलेली आहे. आरक्ताची 425 झाडं आहे. त्याच्यानंतर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतल्यापासून झाडाचं म्हणजे मररोग किंवा तेल्या इतर काही प्रकार घडला नाही. पाटील बायोटेक असल्यामुळं जे काही फळ लागलं ते खालून झाडाच्या आतल्या बाजूने लागलं. उन्हाचे जे चटके बसून जे सनबर्न येतो तो काही आलेला नाही, काही नाही. त्यानंतर झाडाचा जो पोत आहे तो एकदम हिरवागार आणि एकदम व्यवस्थित आहे. कुठल्या प्रकारचा त्याला रोगाला न बळी पडणारं झाड आहे. आपण ज्या प्रेडला डाळिंब पकडलं त्या प्रेडला लोकं त्या डाळिंबचा म्हणजे बार पण धरत नाही. तरी त्यांचं तंत्रज्ञान असल्यामुळं आपल्याला ते शक्य झालं. फळाची साईज जे आहे ती आपली साधारणतः पहिल्याच वर्षाच्या मानाने प्रति झाडाला फळे आज 55-60-40 च्या आसपास आहे. तेवढं करून फळाची साईज 450-500-600-700 ग्रॅमपर्यंत झालेली आहे. त्याच्यामुळं जो बेनिफिट मिळाला तो एकदम चांगल्या पद्धतीचा मिळाला. क्वालिटी जी आली ती एकदम म्हणजे सुपर भागवा जो म्हणतो तो सुपर भागवाच मिळाला. त्यांचे जे तंत्रज्ञानानुसार जे मी त्यांचे पाटील बायोटेकचे जे हिमॉल कॅलनेट रिलीजर आहे ते जे वापरले त्याचा मला 100% रिझल्ट भेटला. रिझल्ट असा भेटला म्हणजे जे झाडं 16-17-18 महिन्याची जे झाडं 2 वर्षापर्यंतची झाडांसारखी दिसतात ते सगळं काही जे आहे ते पाटील बायोटेकमुळे आहे. जी फळाची जी क्वालिटी आहे चकाकी. आज मार्केटमध्ये कलर जो आहे तो 1 नंबरच विकतो. त्याच्या आत येत नाही, 1 नंबरशिवाय फळ चालत नाही. फक्त पाटील बायोटेकच्या टेक्निकमुळं 425 झाडांना रासायनिक खतं प्लस पाटील बायोटेक मिळून 30-35 हजार रुपये खर्च झालेला आहे. प्रति झाड 80 ते 90 रुपये खर्चापर्यंत झालेलं आहे माझं. साधारणतः प्रति झाड जे उतरण ते 15 किलोच्या आसपास उतरत आहे. सरासरी पहिल्या वर्षाला माझा 30-35 हजार खर्च होऊन साधारणतः 4-4.25 लाख रुपयापर्यंत बेनिफिट मिळेल. पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार पिकाला जे काही पाहिजे, ज्याची अन्नद्रव्याची गरज आहे तेच भेटतं. जे आपण रासायनिक खतं टाकतो ते झाडाला अपटेक करण्याचं कार्य करतं. आपल्या स्वप्नात पण येत नाही अशी क्वालिटी बनवण्याचं काम कार्य पाटील बायोटेक तंत्रज्ञान करतं. त्याच्यामुळं कुठलंही पीक असो, टमाटा असो, कांदा असो, तुमचा ऊस असो, भुईमुग असो, तर कधीही चांगलं राहीन. भरभराटी उत्पन्नाला जे आपले जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा 2 पट एक्स्ट्रा देणारं जे पाटील बायोटेक तंत्रज्ञान आहे. यापूर्वी जमिनीमध्ये आम्ही पारंपरिक ज्वारी बाजरी अशी पिकं घेत होतो. त्यामधून काही फारसं असं उत्पन्न निघत नव्हतं किंवा शेती अशी परवडत पण नव्हती. त्यामुळे लोकांमध्ये चर्चा करून या फळबागेकडे वळण्याचं धरत ठरलं. तर त्यामध्ये सर्वात म्हणजे फायदेशीर फळबाग शेती म्हणजे डाळिंबाची शेती. त्यामुळे आम्ही डाळिंबाची शेती करण्याचं ठरवलं. आणि या ठिकाणी ही मुरमाड जमीन होती अशी, म्हणजे पहिल्यापासून पडीक जमीन होती. त्या जमिनीचा वापर करून घेण्याचं आम्ही ठरवलं. या ठिकाणी डाळिंबाची लागवड केली. यापूर्वीही डाळिंबाचं एक पीक आमचं गेलेलं आहे. तर डाळिंबासाठी आम्ही या ठिकाणी आमचे भोसले कृषी सेवा केंद्र आहे त्यांच्याकडे पाटील बायोटेकचे सर्व औषध फवारण्या आहेत या डाळिंब पिकासाठी उपयुक्त अशा. त्यानुसार आम्ही नियोजन करून गेल्या वर्षी आम्ही त्यांच्याकडून पाटील बायोटेकचे औषधं वापरले. त्याचा आम्हाला डाळिंब पिकाला एकदम असा फायदा झाला. त्यामुळे फळाला कुठली कीड लागली नाही. तसंच फळाची जी काही साईज आहे ती साईज साधारण 500-600-700 ग्रॅमपर्यंत साईज गेल्यावेळेस आलेली होती. आणि त्यावेळेस आम्ही ते पीक मार्केटमध्ये नेलं होतं. आणि मार्केटमध्ये पण वेगळ्या पद्धतीचं ही फळं दिसत होती. आणि याही वर्षी आम्ही पाटील बायोटेकचेच सर्व प्रॉडक्ट आणि फवारण्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे ह्या फळांवर कसली कीड नाही किंवा फळांची जी काय साईज आहे ती पण चांगली आहे. आणखी हे फळ जाण्यासाठी साधारण 2 महिने लागणार आहेत. आणि 2 महिन्यामध्ये ही साईज गेल्या वेळेसपेक्षा पण जास्त होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या झाडाला दुपटीनं फळ आलेलं आहे.
आणि साधारण ही पूर्ण एका एकरामध्ये 300 झाडं आहेत आणि 300 झाडामध्ये गेल्या वर्षी 3.5-4 टन माल निघालेला होता. तर तसं पाहिलं तर गेल्या वेळेस फक्त एका झाडाला 40 फळं होती आणि यावर्षी प्रत्येक झाडाला 100 फळाच्या आसपास सरासरी फळं आहेत. एका झाडाला साधारण 30 किलो उत्पन्न निघेल. तसं जर पाहिलं तर मग साधारण 9 टनापर्यंतचं हे उत्पन्न येईल आणि त्यापासून 9 टनाचा जर हिशोब केला तर साधारण 6-6.5 लाखाचं उत्पन्न यावर्षी आम्हाला होईल. मी व्यवसायाने वकील आहे, तरी पण मला शेतीची आवड असल्यामुळं मी ही फळबागेची शेती केली आणि त्यामध्ये पाटील बायोटेक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं नियोजन लाभल्यामुळं ह्या शेतीमध्ये मी यशस्वी झालेलो आहे. तसं पाहिलं तर डाळिंब पिकावर जास्त रोग आणि कीड येते, तरीही आम्ही म्हणजे दरवर्षी पाटील बायोटेकचे खतं आणि औषधं वापरतो. जर असे डाळिंब पिकावर जर जास्त कीड पडली काही पडली तर त्याच्यामध्ये खर्च मोठ्या प्रमाणात होतो आणि त्या खर्चातून शेतकऱ्यांना हातामध्ये आलेल्या उत्पन्नातून काही शिल्लक राहत नाही. तरीही नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीने उत्पन्न निघू शकतं. डाळिंब पिकासाठी आपण रासायनिक खतांचा वापर करतो. ते रासायनिक खतं झाडामध्ये संपूर्णपणे शोषले जात नाही, ते खतं तशीच जमिनीत राहतात किंवा ती झाडाला घेता येत नाहीत. त्यामुळे पाटील बायोटिकचं हिमवाल आम्ही वापरलं आणि त्यामुळे झाडांना संतुलित असं त्या पोषकद्रव्य या खतातून मिळाली आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे फळांची साईज बनली आणि उत्पन्न पण चांगलं आलं किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात जाणवला आणि त्याप्रमाणे असं हे उत्पन्न पाहायला मिळतं. मी पूर्ण वेळ काही शेती करत नाही आणि कमी वेळामध्ये पण मी अशी शेती केलेली आहे आणि इतर शेतकऱ्यांकडे चांगली जमीन असते, ते चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकतात. ज्या पद्धतीने मी पाटील बायोटेकचं मार्गदर्शनाखाली हे असं डाळिंबाचं उत्पन्न घेतलं तर याच पद्धतीने जे काही दुसरे शेतकरी असतील त्यांच्याकडे चांगली जमीन आहे किंवा वेळ आहे फुल टाईम शेती करण्यासाठी, ते चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतात. टोटल क्षेत्र 35 एकर. आम्ही दोघंजण भाऊ, एक भाऊ सर्व्हिस करतो आणि मी स्वतः शेती करतो. आणि ह्याच्यापूर्वी पारंपरिक पद्धतीनं शेती करत होतो, त्यावेळेस 86-32, 671 ही दोन व्हरायटी आपण घेत होतो. परंतु पारंपरिक करत असताना त्यावेळेस खतं वगैरे व्यवस्थित म्हणजे खतं भरपूर प्रमाणात टाकत होतो, परंतु उत्पन्न काय ज्यादा मिळत नव्हतं. आणि उत्पन्न नंतर पाटील बायोटेकचे अधिकारी माझ्याकडे आले आणि ते म्हटले की आमच्या पद्धतीनं तुम्ही ऊस लागण करा आणि खताचं नियोजन आम्ही करतो. त्या पद्धतीनं त्यांचं खताचं नियोजन त्या पद्धतीनं केलं आणि त्यामुळं मला पण ते एकदम योग्य वाटलं. मला पेऱ्याची साईज, कांड्याची लांबी आणि ऊसाची संख्या फुटवा जवळजवळ 20-22 एका डोळ्यात तयार झाले. पूर्वी 671 ऊस जास्तीत जास्त लागण करत होतो आणि 3 फुटाची पारंपरिक पद्धतीनं सरी सोडत होतो. ॲव्हरेज सर्वसाधारणपणे 40-50-55 आसपास ॲव्हरेज बसत होतं. पाटील बायोटेकच्या खताचा वापर केल्यामुळं खालची साईज पेऱ्याची मिळाली आणि खालून वरतीपर्यंत साईज ही मोठ्या प्रमाणात आहे अशी एकसारखा ऊस मिळाला, त्यामुळं ॲव्हरेज चांगलं मिळणारच आहे. आणि पूर्वी पारंपरिक पद्धतीनं खाली बुडात साईज मोठी व्हायची, परंतु निम्यापासून वर ती ऊस एकदम लहान होत जाणार आणि त्यामुळं उत्पन्न काही त्यावेळेस मिळत नव्हतं. तर पाटील बायोटेकचं एकदमच रिझल्ट आम्हाला एकदम योग्य वाटला. ॲव्हरेज पण ह्यावर्षी जवळजवळ 80-90-100 टनापर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. आणि आता 9 महिन्याचा ऊस असताना जवळजवळ 20 कांड्या एका ऊसाला ह्या प्रमाणात आहेत आणि कांड्याची लांबी पण भरपूर प्रमाणात आहे, एक इतभर कांड्याची लांबी मिळाली. पूर्वी 9 महिन्यामध्येच या ऊसाला लहान आकुड कांड्या पडत होत्या आणि कांड्या जरी जास्त दिसल्या तर त्याची उंची जास्त वाटत नव्हती. आणि आता ह्या सुधारित पद्धतीनं खताचा पण खर्च कमी आलेला आहे, बाकी सगळ्या म्हणजे बचत झालेली आहे आणि उत्पन्न पण चांगली मिळण्याची अपेक्षा आहे. आणि 4000 डोळे लावल्यानंतर मला सर्वसाधारण एका डोळ्यामध्ये 15-16 ऊस ही संख्या आहे एका डोळ्यामध्ये. टोटल 60000 ऊस आहेत शेतामध्ये 1 एकराच्या प्लॉटमध्ये आणि सर्वसाधारणपणे 1-1.5 किलोच्या आसपासचा आता सध्या त्या ऊसाचे वजन आहे. आणि पूर्वी
ह्याच पद्धतीनं 3 फुटाच्या सरीमध्ये डोळ्याची संख्या फार कमी असायची आणि ऊस एका डोळ्यामध्ये दोन तीन ऊस असायचे. तर ह्या पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळे ऊसाची जाडी वाढल्यामुळं वजन वाढले आणि उत्पन्न सर्वसाधारणपणे आता आपल्याला 80 टनापर्यंत आवरेज बसेल अशी अपेक्षा आहे. आता जरी हा ऊस तोडला तरी सर्वसाधारणपणे 1.5 किलो हा ऊस भरतोय, तरी 60,000 ऊस जरी म्हटलं तरी 60 ते 70 टनाचा आवरेज 9 महिन्याच्या ऊसाला बसेल असं अंदाज आहे आणि अजून 5 महिने ऊस जायला अवकाश आहे. जवळजवळ 2 किलोचा ऊस होईल अशी अपेक्षा आहे आणि 90 ते 100 टनापर्यंत आवरेज बसण्याची शक्यता आहे असं मला वाटतंय. आणि पारंपरिक पद्धतीनं 14 महिन्याचा ऊस झाला की 50 ते 60 टनाचा आवरेज 14 महिन्याच्या ऊसाला मिळत होतं, तेच आता 9 महिन्याच्या ऊसाला 50 ते 60 टन आवरेज मिळते आणि 14 महिन्याच्या ऊसाला 90 ते 100 टनाचा आवरेज मिळालाच पाहिजे. तर हे साध्य फक्त पाटील बायोटेकमुळेच होत आहे. पूर्वी NPK चा बॅलन्स आम्ही करत नव्हतो. अंदाजपंचे ढोबळपंचे आम्ही खतं असं 5 पोती 10-20, 5 पोती युरिया असं मिक्सर पोट्याश एक 3 पोती असं मिसळून खत आम्ही ऊसाला टाकत होतो आणि नंतर पाटील बायोटेकचे अधिकारी ज्यावेळेस शेतात आले आणि त्यांनी त्या पद्धतीचा अवलंब करायला सांगितला आणि आम्हाला एकदम NPK चा बॅलन्स करून दिला आणि एकदम कमी प्रमाणात NPK टाकायला लावली आणि बाकीची ही खतं सगळी व्यवस्थित टाकायला लावल्यामुळं रिझल्ट चांगला मिळाला. जुन्या पद्धतीनं ज्यावेळेस खतं टाकत होतो त्यावेळेस सर्वसाधारणपणे 20,000 आसपास रासायनिक खतं आम्ही मोगमपंचे टाकत होतो आणि ते NPK चा बॅलन्स करत नव्हतो. अंदाजपंचे अशी खतं टाकत होतो त्यामुळं त्यात काय जास्त असं उत्पन्न निघत नव्हतं. नंतर पाटील बायोटेकच्या अधिकाऱ्यांनी बॅलन्स करून दिली खतं आणि सर्वसाधारणपणे 16 ते 17,000 रुपयेमध्ये 1 एकराच्या खताचा खर्च येतो आणि उत्पन्न मात्र 1.5 पटीनं वाढलं. खर्चही 4,000 रुपये बचत झाला, 3 ते 4,000 रुपये बचत झाला आणि उत्पन्न मात्र 1.5 पटीनं वाढलं. पाटील बायोटेकचं खतं म्हटलं की सुरुवातीला अधिकारी आपल्याला 7-8 हजाराचं पॅकेज घ्यावं लागतं, तर ते आपल्याला सर्वसाधारणपणे महाग वाटतं, परंतु ते महाग नसून त्यातून मिळणारे रिझल्ट एकदम चांगले आहेत आणि पुढं खर्चाची बचत पण होते आणि ऊसाचा पोत, काळोखी, पानाची रुंदी, ऊसाचा साईज ही चांगल्या प्रकारे आम्हाला मिळालं आणि रोगाचं प्रमाण अत्यशय कमी. आपण 86-32 जी चिरा पडते कांड्याला ते चिरा अजिबात कुठल्याही प्लॉटमध्ये आपल्याला दिसून येत नाहीत, मला दिसून येत नाहीत. आणि माझ्याकडे आता सध्याच्याला 35 एकर जमीन आहे. 35 एकर जमिनीमध्ये 17 एकर ऊस लागण आहे आणि 2.5 एकर खोडवा ऊस आहे आणि बाकीच 10 एकर डाळिंबाची बाग आहे. 10 एकर डाळिंबाच्या बागेतही मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरत आहे आता सध्याच्याला आणि डाळिंबाची बाग पण चांगल्या स्थितीत आता मी बाग पकडलेली आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा पाटील बायोटेकचं रिझल्ट एकदम चांगला आलेला आहे आणि खर्चातही बचत होती. तरी सगळ्या शेतकऱ्यांनी कमीत कमी 1/2 एकर 1 एकरला तरी पाटील बायोटेकचं खतं वापरावी आणि त्यांनी रिझल्ट प्रत्यक्ष बघावं आणि नंतर त्याचा अनुभव घेऊन बाकीच्या क्षेत्रात त्याचा वापर करावा. आणि ह्याच पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे माझ्या 1 एकरी 4,000 रुपये खर्चात बचत झाली आणि माझं उत्पन्न 30 ते 40 टनानं 1 एकरी वाढलं आणि सर्वसाधारणपणे मला 5 ते 6 लाखाचा पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं फायदा झाला, जास्तीत जास्त फायदा झाला.